शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीला करावं लागत नाही आहे, लोक स्वतःहून येत आहेत. आज राजाभाऊ गोडसे शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे नाही, राजाभाऊ गोडसे आमच्याकडे राजाभाऊ वाजे आणि भगरे गुरुजी दिंडोरीचे राजाभाऊ आणि भगरे गुरुजींचे अर्ज आज महाविकास आघाडीतर्फे दाखल होतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील येत आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येत आहेत. राजाभाऊ येत आहेत ना इकडे आता? हो, राजाभाऊ इकडे पोचतील. आणि या दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्यानं जिंकतील. या मतदारसंघामध्ये राजाभाऊच्या विरुद्ध अद्याप म्हणजे शिवसेनेच्या विरुद्ध अद्याप उमेदवारच मिळत नाही. काल मला आमचे सुधाकरराव बडगुजर गमतीने म्हणाले की निदान 20 मेपर्यंत उमेदवार जाहीर करा, 20 मेपर्यंत. अशी परिस्थिती या आमच्या विरोधकांवर आलेली आहे. पण त्याआधी मी एक महत्त्वाचा खुलासा इथे करू इच्छितो. मुंबईतल्या सर्व जागा आता जाहीर झालेल्या आहेत. एक जागा जी आहे उत्तर मुंबई, हे दहिसर बोरिवली वगैरे हा जो भाग आहे, ती काँग्रेस लढणार असं म्हणते. तिथे उमेदवार सोडला तर कालपर्यंत सगळे उमेदवार महाविकास आघाडीने जाहीर झाले. उत्तर पश्चिम जिथे वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेस पक्षानं, तिथे काल त्या जागेसंदर्भात आसाममध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की तिथे नसीम खान यांची इच्छा होती निवडणूक लढण्याची, जे मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, मंत्री होते, पण ते मुसलमान असल्यामुळे काही आमच्या आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांना विरोध केला किंवा ती जागा कठीण जाईल, त्याच्यामुळे आम्ही नसीम खान यांना उमेदवारी दिली नाही. मी इथे शिवसेनेतर्फे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातर्फे खुलासा करू इच्छितो. त्या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची हा काँग्रेस पक्षाचाच अंतर्गत विषय होता. तुम्ही कोणाला उमेदवारी द्या किंवा नका देऊ अशा प्रकारची कोणती भूमिका शिवसेनेला घेण्याचं कारण नव्हतं किंवा नाही. त्यांनी नसीम खानांना द्यावी, वर्षा गायकवाड यांना द्यावी किंवा अन्य कोणाला द्यावी हा त्यांचाच प्रश्न होता. त्याच्यामुळे मुस्लिम उमेदवार असल्यामुळे आमचा विरोध आहे हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. काँग्रेस पक्षाला आताही संधी आहे उमेदवार बदलण्याची, त्यांनी आताही द्यावी उमेदवारी. त्यांना महाविकास आघाडीचा धर्म आम्ही प्रत्येक मतदारसंघात पाळतो. आम्ही अजिबात विरोध केला नाही, आम्हाला विरोध करण्याचं कारण नाही. या देशातला, महाराष्ट्रातला, मुंबईतला, प्रत्येक शहरातला मुस्लिम बांधव आज जर शिवसेनेबरोबर ठामपणे उभा असेल या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी, तर आम्हाला आणि विशेषतः नसीम खान आणि यांच्या आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत, उत्तम चेहरा आहे. काँग्रेस पक्षाने ठरवायला पाहिजे होतं कोणाला उमेदवारी द्यायची. आम्हाला कुठलाही उमेदवाराला, मग काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल, तुम्ही अमुक अमुक ह्यांना उमेदवारी द्या किंवा देऊ नका हे सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही. जसं या दोन्ही पक्षांनी आम्हाला काही सूचना केल्या नाहीत उमेदवार ठरवताना, चर्चा केल्या पण सूचना नव्हत्या. त्याच्यामुळे आम्ही एखाद्या उमेदवाराला विरोध केला धर्मामुळे हे अत्यंत चुकीचं विधान आणि निदान आहे. आम्हाला त्याच्याविषयी काही आक्षेप नाही. काँग्रेस पक्षाला जर उमेदवार अजूनही बदलायचा असेल तर त्यांनी बदलावा. उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजपच्या लढतीला उद्धव ठाकरे जबाबदार आहे असं नरेंद्र मोदी यांनी काल म्हटलेलं आहे. त्यांनी पुढे असं आणखी एक असा आरोप केलेला आहे की मोदी मुख्यमंत्री पदाच्या मनोभावामुळे उद्धव
असं कोण म्हणत आहेत? नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचं आहे. आणि ह्या त्यांच्या कारस्थानाचा आड उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते. प्रादेशिक अस्मिता जपणारे हे दोन्ही नेते आणि दोन्ही पक्ष आहेत, म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकारं पाडली आणि दोन्ही पक्ष फोडले. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता आणि आजही नाही, हे तुम्हाला मी आता ठामपणे सांगतो. नरेंद्र मोदी हे गेल्या 10 वर्षामध्ये सतत खोटं बोलत आहेत आणि त्यांचा खोटं बोलण्याचा जागतिक विक्रम हा लवकरच गिनीज बुकात जाईल अशी माझी भूमिका आहे. इतकं खोटं बोलणारा प्रधानमंत्री या देशानं पाहिला नाही इतक्या जलदगतीनं. त्याच्यामुळे खोटेपणाचा हा जो त्यांचा खेळ आहे त्याला ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करता येईल का? मोदींच्या नेतृत्वाखाली एखादं पथक भाजपचं पाठवता येईल का? हे पाहावं लागेल. उद्धव ठाकरे परिवारवादी आहे असं देखील मोदी हो उद्धव ठाकरेंना परिवार आहे स्वतःचा, अंडरलाईन स्वतःचा. उद्धव ठाकरे यांना स्वतःचा परिवार आहे आणि हा परिवार प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे असा एक वैचारिक वारसा असलेला परिवार आहे. तुमच्याकडे काय आहे? श्यामाप्रसाद मुखर्जीचा तुम्ही विचार सांगताय, ज्याने मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं, ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं आणि चले जाव आंदोलनास विरोध केला, चले जाव आंदोलन चिरडून टाका असे इंग्रजांना पत्र लिहिणारे श्यामाप्रसाद मुखर्जी, हा तुमचा वैचारिक वारसा आहे का? एवढंच आम्हाला सांगा. आम्हाला वारसा आहे, आम्ही लढणारे लोक आहोत महाराष्ट्रासाठी देशासाठी. आम्ही तुमच्यासारखे भ्रष्ट आणि पळपुटे नाही. बघा, मोदींवरती विश्वास ठेवू नका हे मी वारंवार सांगतो. मोदी दिवा विस्ताना मोठा होतो तसं मोदींचं सध्या सुरू आहे. 4 जूनला मोदी देशाच्या राजकारणात नसतील. मोदी यांच्यासारखा दादांत खोटं बोलणारा राजकारणी देशात कधी झाला नव्हता. तुम्ही आमच्या नादी लागत असं म्हणतोय. मी उलट सांगतोय, तुमच्या नादाला लागणं आहे की तुम्ही मोठे नाही आहात. तुम्ही अपघातानं मोठे झालेलं नेतृत्व आहे. या महाराष्ट्राच्या जडणघंडीत तुमचं आणि तुमच्या पक्षाचं अजिबात योगदान नाही आहे. जे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे, वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाणांचं आहे, तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघंडीत दाखवा. तुम्ही फक्त कारस्थानं कपटं केलेली आहात. लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण भविष्यात फार काळ चालेल असं वाटत नाही. फडणवीस हा जर भारतीय जनता पक्षाचा चेहरा असेल तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात भविष्य नाही, हे मी तोंडावर सांगतोय. मी घाबरत नाही. काय करणार तुम्ही? एजन्सी लावणार ना माझ्या मागे? लावा. आणि मी म्हणतोय आमच्या नादाला लागू नका. तुमच्या नादाला लागण्याचे प्रश्नच येत नाही. आम्ही स्वागत करतो. जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते आहे तिथे आम्ही अत्यंत खुश आहोत. जसं नाशिकला आम्हाला समोर गद्दारच हवा आहे. कायमचं गाडणार 12 ते 13 ठिकाणी जो गद्दार आमच्या समोर उभे आहेत त्यांना गाडण्याची संधी आम्हाला मिळते आहे. याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेना फडणवीस गट, हा शिवसेना फडणवीस गट आहे, त्यांचं स्वागत करतो. देशामध्ये ईडीने ज्या कारवाई केल्या त्यामध्ये केवळ 3% कारवाई हा राजकीय नेत्यांवरती आहे आणि भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करायची नाही असा सवाल मोदींनी उपस्थित केला. मोदींना माझा सवाल आहे, आधी अजित पवारवरती कारवाई करा. मोदींना माझा सवाल आहे, आधी हेमंत बिश्व शर्मावरती कारवाई करा. मोदींना माझा सवाल आहे, हसन मुसीफवर कारवाई करा. मोदींना माझा सवाल आहे, हे जे तुम्ही 12 आमचे घेतलेले आहेत लोक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करा. मोदी यांची भ्रष्टाचार विरुद्धची
जी बोंब आहे ती बोंब नसून पोकळ बांग आहे. सगळे भ्रष्टाचारी या देशातले आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करतायत. याच्यावर किती वेळ बोलणार अजित पवार? हे गुळगुळीत झालंय म्हणा वाटता, दुसरं काहीतरी बोला, धमकी बिमकी द्या. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर म्हणून आहे. रोज उठून ते 10 लोकांना धमक्या देतात मतदारसंघात, धमक्या द्या. हे असे वैचारिक विधानं करू नका, तुम्हाला शोभत नाही. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेनं याची नोंद घेतलेली आहे, एवढं मी सांगतो. धुळफेक आहे सरकारनं केलेली घोषणा, ही धुळफेक आहे, खोटाडेपणा आहे. निर्यात बंदीची जी घोषणा आहे यातला पहिला उद्देश होता गुजरातच्या व्यापाऱ्यांना फायदा पोचवणं. गुजरातचे व्यापारी, ठेकेदार, दलाल, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्याचा काडी मात्र उपयोग नाही. ज्या देशातली निर्यातबंदी उठवली आहे ते लहान देश आहेत. अफगाणिस्तानमधली, त्याच्यात अफगाणिस्तान, बांगलादेश, बहरीन, मॉरिशस, जिथे कन्झम्पशन अत्यंत कमी आहे, आणि त्या देशातला, त्या देशामध्ये आपल्यापेक्षा स्वस्त कांदा आहे त्या देशामध्ये, बरं का? म्हणजे ही जी आहे ही एक धुळफेक आहे, फसवणूक आहे. पण या संपूर्ण व्यवहारात आणि व्यापारात मोदी आणि शहांनी त्यांच्या गुजरातचा शेतकऱ्यांचा, ठेकेदारांचा प्रचंड फायदा करून दिलेला आहे. ये गलत है, ये गलत है. खरगे साहब का हम बहुत आदर करते हैं, हमारे नेता हैं, लेकिन उनको गलत जानकारी मिली है उनके लोगों की तरफ से. नसीम खान मुंबई के कांग्रेस के नेता हैं, कद्दावर नेता है, हमारे उनके साथ बहुत ही अच्छे मधुर संबंध हैं. वो चुनाव लड़ना चाहते थे, हमारी उनकी बार बार उस बारे में बातचीत भी होती रही, उद्धव जी से होती रही, मेरे साथ होती रही और पार्टी के लोगों के साथ होती रही. हमने ये कभी नहीं कहा कि नसीम खान जी को टिकट उम्मीदवार मत बनाइए. ये कांग्रेस पार्टी का निर्णय है ना. कांग्रेस पार्टी के पास जितनी भी सीटें हैं वो कांग्रेस पार्टी ने उम्मीदवार चुने हैं, हमारा क्या संबंध है, चाहे मुंबई हो चाहे महाराष्ट्र हो. अभी भी अगर कांग्रेस को लगता है कि नसीम खान को वहाँ से उम्मीदवार बनाना है तो उनकी मर्जी है. महाविकास आघाड़ी का जो धर्म है उसका हम पालन करेंगे और नसीम खान को हम चुन कर लाएंगे. नहीं, ये उनके पार्टी का अंदरूनी मामला है, लेकिन हमारा कोई संबंध नहीं, हमारा उससे कोई संबंध नहीं. नसीम खान जी हो या वर्षा गायकवाड़ जी हो, ये निर्णय भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का है. अगर वो अभी भी उम्मीदवार वहां से बदलना चाहते हैं तो हम तैयार हैं, आपकी मर्जी. हमारी पार्टी पूरी ताकत से उस उम्मीदवार के पीछे खड़े रहेंगे, चाहे नसीम खान जी हो चाहे वर्षा गायकवाड़ जी हो, और उस उम्मीदवार को हम चुन कर लाएंगे. कांग्रेस का जो घोषणा पत्र है उसमें मुस्लिम लीग की छाप है, ऐसा मोदी जी ने आरोप किया. मोदी जी के आरोप होते हैं ना, वो हवा में होते हैं. अगर मैं कहा कि बीजेपी का जो घोषणा पत्र है उसमें MIM की छाप है तो क्या बोलेंगे? OBC ने लिख दिया उनका घोषणा पत्र, ऐसा चलता है क्या? मोदी जी को समझना चाहिए, वो देश के प्रधानमंत्री है 10 साल से, उस हिसाब से बात करें. पहले दोनों टप्पे से आपका मतदान की प्रक्रिया पार पड़ लिए, आपका अभी दो तीन टप्पे आए, अपन राज्य में खुलता है, अपन आदि 20% का नारा अपना होता है तो कायम है. अजूनही असं वाटतं आपल्याला की काही त्यात भर पडले? मी फार प्रॅक्टिकल बोलतो, व्यावहारिक बोलतो आहे. मी भारतीय जनता पक्षासारख्या लोकांचे 48 जिंकू, 45+ 30 आणि 35 मध्ये आम्ही 100% राहतो. 30 आणि 35 त्याच्यावर काही जागा काट्याची टक्कर झाला म्हणतो अशा पद्धतीचे आहे, तिथे काही निकाल लागू शकतात. पण लोकांच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे भारतीय जनता पक्षाविषयी, मोदींविषयी खास करून. 2014 साली
नरेंद्र मोदींच्या संदर्भात जे वातावरण होतं देशात की काहीतरी नवीन घडेल, त्याच प्रकारचं वातावरण देशामध्ये आज राहुल गांधीविषयी आहे. लोकांना राहुल गांधींचं नेतृत्व देशामध्ये हवं आहे आणि त्यांच्या सभांना देशभरात जी प्रचंड गर्दी होते ते पाहता मी 2014 साली मोदींच्या बाबतीत जी हवा होती ती आज राहुल गांधींविषयी आहे. शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेंनी गंभीर आरोप. कोणाचे? शिवसेनेचे प्रवक्ते. शिवसेना फडणवीस गट म्हणायचे. बरं, आरोप केला आहे की संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, ठाकरेंना बाजूला करून. हो, राजू वाघमारे ते कुठल्या पक्षातील, मी आत्ता नाव ऐकतोय त्यांचं, कोणी उठतो आणि काही बघतोय आणि तुम्ही प्रश्न विचारून त्यांना महत्त्व देत आहे. शिवसेना माझा पक्ष आहे, उद्धव ठाकरे माझे नेते आहेत, बरं का? अशा प्रकारचा आरोप गेले 10 वर्षापासून तुम्ही वेगळे करताय माझ्या. मी आहे तिथेच आहे. तुम्ही पक्ष बदलले जे तुम ज्यांचं तुम्ही नाव घेत आहे ना. हां, कोणी? कोण? अहो पण ते कोण आहेत? अहो कोण आहेत ते? मला माहित नाही. तुम्ही कोणाचंही करताय विचारताय कोणाविषयी नाव घेऊन? हे असे फडतूस धंदे मीडियाने तरी बंद करावेत, फडतूस लोकांवरती प्रश्न विचारण्याचे. असं कोण म्हणतंय? उघडा ना म्हणावं. ते पत्ते उघडण्याआधी तुमची वस्त्रहरण होणार आहे पूर्ण. अयोध्येमध्ये राम मंदिराच्या मंदिराच्या नावाखाली जे लँड स्कॅम झाला आहे त्या सगळे भाजपचे लोक आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? 2000 कोटीचं लँड स्कॅम अयोध्येत, मी स्वतः फैजाबादमधल्या जमिनींचं झालं आहे. जमिनी स्वस्तात घेतल्या आणि राम मंदिर ट्रस्टला या दामदुप्पट चौपट दसपट भावानं विकल्या. जे समृद्धी महामार्ग प्रकरणात एकनाथ शिंदेनी केलं तेच तिकडे केलेलं आहे अयोध्येत. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे सगळे प्रमुख नेते आहेत. कोणाला उघडं करताय तुम्ही? तुम्ही स्वतःच नागडे झालाय ते बघा. चला, थँक्यू. 100% येणार. विजय करंजकर हे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आहेत. हे पहा, राजकारणामध्ये अनेकदा उमेदवाऱ्या कोण त्यांची उमेदवारी आम्ही जाहीर केलेली नव्हती आपल्याला माहीत असेल. त्यांना असं वाटतं की ते उमेदवार आहेत. राजाभाऊ वाजे उमेदवार आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर केली. ते एक इच्छुक होते आणि त्यांचं माझं संवाद चालू आहे आमचा सगळ्यांचा. मला माहीत नाही. त्यांची तब्येत खराब असं त्यांनी कळवलं. हो, त्यांनी कधी यावं मातोश्रीला? त्यात काय, त्यांना वेळ दिली आहे 3 वेळा मातोश्रीवर माझ्या माहितीप्रमाणे. सुधाकरराव बडगुजर यांनीच वेळ घेऊन दिली आहे त्यांना. त्यांची तब्येत खराब आहे असा त्यांचा निरोप आहे. माझा मी कालही त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची तब्येत खराब आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.